मुंबईत जागोजागी दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. विविध फटाके, विविध रांगोळ्या यासारख्या बऱ्याचशा गोष्टींनी मुंबई लखकून गेलेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील रांगोळी प्रदर्शनं देखील तेवढीच प्रसिद्ध आहेत. आज आपण आलो आहोत बाल विकास विद्यामंदिरमध्ये, जिथे एक रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. ह्या रांगोळी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ह्या शाळेतील रांगोळी प्रदर्शनात 18x20 एवढी भव्य अशी एक रांगोळी साकारली जाते. गौरव परब आणि आदित्य माळी ह्या कलाकारांनी रांगोळी साकारली आहे. हे रांगोळी प्रदर्शन चे कितवं वर्ष आहे आणि नेमकी संकल्पना कशी आहे? बालविकास रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संचलित ही बालविकास शाळा आहे. या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, जे आतापर्यंत शाळा शिकून पुढे गेलेले आहेत, आपापल्या व्यवसायांमध्ये ते मोठ्या मोठ्या लेवलला काम करत आहेत, काही विद्यार्थी आता सध्या शिकत आहेत, अशा विद्यार्थ्यांची एक संघटित करून ही संघटना केली, ज्याचं नाव आहे माजी विद्यार्थी संघटना. आणि ह्या संघटनेचा गेल्या 9 वर्षापासून हा एक एकस्तुत्य उपक्रम म्हणजे हे रांगोळी प्रदर्शन. या संघटनेमार्फत महत्त्वाची 2 उपक्रमं राबवली जातात शाळेमध्ये, जे की गुरुपौर्णिमा आणि एक हा आमचा सगळ्यात मोठा दिवाळीतला उपक्रम म्हणजे रांगोळी प्रदर्शन. तर ह्या रांगोळी प्रदर्शनामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या सभासदांचा आणि कलाकारांचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न हाच नेहमी राहिलेला आहे की या जोगेश्वरी विभागातील जे कोणी इच्छुक कलाकार आहेत, जे कोणी नवोदित कलाकार आहेत, त्यांना एक स्टेज म्हणजेच प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. साधारण किती कलाकार या उपक्रमामध्ये सामील आहेत? साधारण एक रांगोळी काढणारे आर्टिस्ट हे 44 कलाकार, म्हणजे 44 कलाकार हे रांगोळी काढणारे आहेत. त्याशिवाय आमच्या संघटनेचे सभासद इतर त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत, जे काही संघटनेचे सभासद हेच कलाकारसुद्धा आहे. आणि एकंदर बघता आत्तापर्यंत प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा? दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी थोडा आम्हाला दिवस प्रदर्शनाला कमी आहेत, कारण शाळेला सुट्ट्या कमी आहेत. परंतु आमचा पूर्णपणे प्रयत्न हाच राहिला आहे की प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे लोकांच्या घराघरात पोचावं, लोकहितपर्यंत यावी, प्रदर्शनाला भेट द्यावी, त्यांचे जे काही सजेशन्स म्हणजे अभिप्राय आहेत ते आम्हाला द्यावे. तर दरवर्षी साधारण एक जोगेश्वरीच्या संपूर्ण विभागांमध्ये ही रांगोळी प्रदर्शन पोचतं, तर ह्यावर्षीसुद्धा पोचेल अशी आमची अपेक्षा आहे, आमची पूर्ण तयारी आहे. या वर्षीच्या ज्या रांगोळ्या तू काढल्यास त्याविषयी किंवा त्या रांगोळ्यामधून तू काय साकारलंयस? यावर्षी मी रांगोळीमध्ये, म्हणजे आपण सध्याच्या काळात जी मालिका सुपरहिट होते आपल्या मराठीच, रात्रीचा खेळ चालेल, त्याच्यामधल्या शेवंता हिची मी रांगोळी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजून मी ह्यावर्षी खरं तर 2 रांगोळ्या टाकल्यात. त्यातली एक आहे आपल्याच विभागातील, जे आमच्या प्रदर्शनाला एक हितचिंतक म्हणून लाभले होते, त्यांचं याच वर्षी आकस्मिक जसा मृत्यू झाला, सो त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांची एक रांगोळी टाकली. आणि एकंदर असं बघायला गेलं की रांगोळ्यांमध्ये व्यक्तिचित्र काढणं थोडंफार कठीण म्हटलं जातं, तर त्याची तयारी आधी तू किती दिवसांपासून? खरं तर हे माझं 3रंच वर्ष आहे रांगोळी टाकण्याचं, आणि मी याच्या पहिला कधीच व्यक्तिरेखा असं रेखाटली नाही आहे, पण दरवर्षी असं थोडंफार शिकलं. आम्ही इथे जी रांगोळी टाकतो ना, तर थोडंफार शिकलो जातो, थोडं सिनियरकडून, थोडं कलाकारांकडून, इतर कलाकारांकडून थोडं सांगितलं जातं. सो यावर्षी मला बाकीच्या कलाकारांची मदत केली वगैरे, त्यांनी मला समजावलं की असे रांगोळी टाका, असे कलर टाका, आणि त्यांच्या मदतीने मी यावर्षी पहिल्यांदा रांगोळी टाकल्यात. तुझ्या रांगोळीविषयी काय सांगशील, म्हणजे कसली रांगोळी साकारली? ही ऐतिहासिक वास्तूवरती रांगोळी केली आहे, आणि म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ऐतिहासिक ज्या वास्तू असतात त्यांचं कॉम्पोजिशन केलं आहे, आणि त्यानुसार मग ती रांगोळी साकारली. साधारण कशी काय शिकलास किंवा किती वर्षांपासून तू? 2 वर्षांपासून, म्हणजे मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं कॉलेज थ्रू, ते इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये होतं, तर मग त्याच्यामुळे मग हळूहळू रांगोळीची पोर्ट्रेट रांगोळी शिकत गेलो. तुझ्या रांगोळीविषयी तू एकंदर काय सांगतो, म्हणजे की काय साकारायचं असं नाही म्हणू शकत, पण मी हे पहिल्यांदा काहीतरी एक वेगळं काहीतरी ट्राय करायचं बघितलं आहे, आणि ते पण माझ्या भावामुळे. नाही तर याच्यापूर्वी मला असं भीती वाटायची की मी करू शकतो की नाही करू शकतो की नाही, आणि यावर्षी मी प्रयत्न करून मी ते केलं, ते पण भावामुळे. असं विषय माझा काही असा ठरला नव्हता, जे विषय दिला मला की हा बाबा हे प्रयत्न कर, आणि ते साकारलं मी. रांगोळीमध्ये नक्की तू काय रेखाटलं? रांगोळीमध्ये मी एक जे बाबा असतात, जे संत महात्मा आपण बोलतो, त्यांना रेखाटलं आहे, आणि सोबत त्यांचे जे काही साधन असतं ज्यामध्ये ते बुक्का वगैरे जसं किंवा त्यांची माळ असते, ते सगळं मी रेखाटलं आहे. तर या नॉर्मली मी 2D डिझाईन करते, पण यावेळी मी कसं 3D ट्राय केलं आहे, म्हणजे तो जे काही त्यांचं साधन आहे त्याला एक 3D इफेक्ट येऊ दे, मग त्याला शॅडो, मग ते आउट ऑफ द फ्रेम
एक फ्रेम टाकले ते आउट ऑफ द फ्रेम, मग तो असं प्रॉपर 3D फील देण्याचा ट्राय केलाय. नॉर्मल रांगोळ्या सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत, पण ही तुझी 3D रांगोळी काहीतरी वेगळी संकल्पना आहे, ती नेमकी तुझ्या डोक्यात कुठून आली? डोक्यात म्हणजे बघता रांगोळ्या बघतात लोक, ठीक आहे चांगलं आहे, पण कुठेतरी एखादी गोष्ट इम्प्रूव्ह होणं किंवा त्याचं फर्स्ट स्टेज आहे तर सेकंड स्टेज अशी प्रत्येक गोष्टीला त्याची इम्प्रूव्हमेंट असते. सो रांगोळ्यांमधूनही ती दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आलंच तर चांगलं आहे, नाही तर नाही, पण झाला चांगला सक्सेसफुल झाला प्रयत्न. तुम्ही दरवर्षी रांगोळी पाहायला येतात? रांगोळी प्रदर्शन हो, मी म्हणजे या शाळेचा माझे विद्यार्थी आहे. आम्ही सलग 8 वर्ष रांगोळी प्रदर्शन राबवतोय, तर हे माझं 5वं वर्ष आहे जिथे मी रांगोळी काढतोय. यावर्षी मी सुद्धा रांगोळी काढली आहे, म्हणजे महाराजांची काढली. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगला प्रतिसाद भेटतोय. तुम्ही सगळ्या रांगोळ्या पाहिल्या? सर्वात जास्त कोणती रांगोळी आवडली? मला शिवाजी महाराजांची रांगोळी आवडली, जी प्रथमेश नकाशेने काढलेली आहे. शाळेने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल तुम्ही काय? खूप छान उपक्रम आहे, असा उपक्रम सगळ्या शाळेमध्ये झाला पाहिजे, कारण शाळेनंतर कॉलेज लाईफमध्ये आपण सगळ्या गोष्टी विसरतो या गोष्टी, आणि आपल्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला वेळ देता येत नाही. त्यामुळे हा उपक्रम राबवल्यामुळे सगळ्यांना आपला छंद जोपासता येईल आणि यातून नवीन आर्टिस्ट बाहेर निघतील. असं म्हटलं जातं की समाजात काही छुपे कलाकारही असतात, पण रांगोळ्यांचे हे कलाकार दिवाळीमध्ये नेमके बाहेर पडतात आणि त्यांचीच ही कला आज आपण पाहिली. अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी पाहत रहा महामुंबई न्यूज. कॅमेरामॅन रोशन हातपाळेसह निखिल नार्वेकर, महामुंबई न्यूज.